वाड़ी ब्लॉक से जो कि चितापुर तालुके से है, हम लोग 30 से 40 लोग यहां से बेंगलोर के लिए रवाना हो चुके हैं। प्रेम खरगे का साथ देने के लिए हम लोग वाड़ी से पूरे काउंसलर्स, हमारे कांग्रेस के कार्यकर्ता तकरीबन 30 से 40 लोग वाड़ी ब्लॉक से जा रहे हैं। मैं गुलबर्गा हेडलाइंस के वसीम भाई का भी शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने चलती ट्रेन में भी हमारा ये न्यूज कवर किया है। डीके शिवकुमार जी, सिद्धरामैया जी और प्रेम खरगे जी के साथ देने के लिए, उनका हाथ मजबूत करने के लिए जनपर पादयात्री ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ ಹಾಗೂ ಯಶಸ್ವಿ ಗೊಳಿಸಿ ಎಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಏಕೆ ದಾಟಿ ಕೇಳಿಯೇ ನಮ್ಮ ನೀರು ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಇಸ್ ರ್ಯಾಲಿ ಮೇ ಶಿರಕತ್ ಕರ್ನೆಗೆ ಪ್ರೇಮ್ ಖರ್ಗೆ ಕಾ ಸಾಥ್ ದೇನೆ ಕೇಳಿ ಹಮ್ಲೋಗ ವಾಡಿ ಸೇ ಪೂರೆ ಕೌನ್ಸಲರ್ಸ್ ಹಮಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇ ಕಾರ್ಯಕರ್ತಾ ತಕರೀಬನ್ 30 ಸೇ 40 ಲೋಗ ವಾಡಿ ಬ್ಲಾಕ್ ಸೇ ಜಾ ರಹೇ ಹೈ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಜಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಜಿ ಔರ್ ಪ್ರೇಮ್ ಖರ್ಗೆ ಜಿ ಕೆ ಸಾಥ್ ದೇನೆ ಕೇಳಿ ಉನ್ಕಾ ಹಾಥ್ ಮಜಬೂತ್ ಕರ್ನೆ ಕೇಳಿ ಔರ್ ಇನ್ಶಾಅಲ್ಲಾ ಇಸ್ಮೇ ಹಮ್ ಕಾಮಯಾಬಿ ಲೇಕೆ ರಹೇಂಗೆ ವಾಡಿ ಸೇ ಹಮ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ತರಫ್ ಸೇ ಆಜ್ ಬೆಂಗಳೂರು जा रहे हैं ताकि नम्मा नीरू नम्मा हक्कू जो प्रोग्राम जो पदयात्रा मेकेदाटू से होते हुए बेंगलुरु की तरफ आ रही है उसको हम समर्थन दे सकें और प्रियंका खरगे साहब जो हमारे नेता है उनके डीके शिवकुमार साहब के जो हमारे कांग्रेस के कर्नाटका के अध्यक्ष हैं और सिद्धरामैया साहब के हाथों को मजबूत करने के लिए महमूद साहब की सदारत में वाड़ी ब्लॉक से जो कि चितापुर तालुके से है हम लोग 30 से 40 लोग यहां से बेंगलोर के लिए रवाना हो चुके हैं और हम गुलबर्गा हेडलाइंस के माध्यम से आप तमाम व्यूअर्स को जो भी देख रहे हैं हम उनसे भी रिक्वेस्ट करते हैं कि आप भी आकर उस पदयात्रा में ज्वाइन कीजिए ताकि हम हमारा हक लेकर रहें। इंशाल्लाह बेंगलोर में कल आप लोगों के साथ पदयात्रा में मुलाकात होगी। इसी के चलते मैं गुलबर्गा हेडलाइंस के वसीम भाई का भी शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने चलती ट्रेन में भी हमारा ये न्यूज कवर किया है और इंशाल्लाह उम्मीद करता हूँ कि वो आगे हमारी यात्रा में हमारे साथ रहेंगे। वाड़ी पटना पुरसभे काउंसलर्स कार्यकर्ता सुमार 40-50 जन वे बेंगलूर नम्म नीरु नम्म हक्कु मेकेदाटु पादयात्रेयल्लि भागवहिसलु होगुत्तिद्देवे। ई बीजेपी सरकारक्के ओंदु ದುರಾಡಳಿತವನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸಬೇಕು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ, ಹಾಗೆ ಇದು ದುರಾಡಳಿತ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತು ಒಗೆಯಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನಪರ ಪಾದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಿ ಹಾಗೂ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿ ಎಂದು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. ಇದು ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರ ಕ್ಷೇತ್ರ. ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರ ಅಭಿಮಾನಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಜಿ ಅವರಿಗೆ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಮೈಮೂ ಸಾಹೇಬ್ ಅವರಿಗೆ.